नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण गणपतीची मूर्ती आणण्यास जात UH आहात का गणपतीची मूर्ती कशी निवडावी म्हणजे गणपतीची मूर्ती कशी असावी गणपतीची सोंड कोणत्या दिशेला असावी गणपतीची उंची किती असावी गणपतीचे सोहळे कोणत्या रंगाचे असावे याची माहिती आपणास गणपतीची मूर्ती आणायला जातो त्यावेळी ही सर्व माहिती आपणास असणे गरजेचे असते की मूर्ती नेमकी कशी असावी कारण बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असतात गणपतीची मूर्ती ही पार्थिव असावी पार्थिव या शब्दाचा शब्दशः अर्थ पृथ्वी असा होतो म्हणजे गणपतीची मूर्ती पृथ्वी तत्वापासून बनलेली असावी म्हणजे मातीची असावी प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा अन्य कुठल्याही वस्तूपासून बनलेली मूर्ती नसावी तर मंडळी गणपतीची घरी स्थापन केली जाणारी मूर्ती ही एक फुटापेक्षा मोठी नसावी एक फुटापर्यंतच्या मधलीच असावी किंवा एका व्यक्तीला सहज उचलून आणता किंवा नेता येईल एवढीच असावी सिंहासनावर विराजमान असणारी विश्राम अवस्थेतली मूर्ती उत्तम मानली जाते किंवा लोडाला टेकून बसलेली मूर्तीसुद्धा उत्तम मानली जाते साप गरुड किंवा माशावर बसलेली किंवा चित्र विचित्र अवस्थेतली मूर्ती घरामध्ये स्थापन करू नये युद्ध करतानाची मूर्तीसुद्धा स्थापन करू नये त्याचबरोबर शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपतीची मूर्ती घरामध्ये स्थापन करू नये कारण शिवपार्वतीची लिंग स्वरूपात स्थापना केली जाते अथर्व शीर्षाप्रमाणे गणपतीची मूर्ती ही एकदंत असावी व चतुर्भुज असावी म्हणजे चार हाताची असावी गणपतीच्या हातामध्ये पाश अंकुश मोदक असावं व एक हात आशीर्वाद देत आहेत अशी मूर्ती निवडावी बाप्पांची मूर्ती मनाला मोहित करेल अशा रंगाची असावी पण पिवळे पितांवर नेसलेली मूर्ती उत्तम मानली जाते सुंदर डोळ्याची आपणास स्पष्ट पाहत आहेत अशी मूर्ती असावी गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या भागाला असावी कि डाव्या भागाला तर मंडळी उजवीकडे सोंड असलेल्या गणपतीला व करतुंड म्हटलं जातं व डावीकडे सुंड असलेल्या गणपतीला सिद्धीविनायक म्हटलं जातं तर आपण डावीकडे सुंड असलेली गणपतीची मूर्ती निवडावी कारण उजवीकडे सुंड असलेल्या गणपतीचे सोवळे खूप असते व अशी मान्यता आहे की हे गणपती लवकर प्रसन्न होत नाहीत म्हणून डावीकडे सुंड असलेल्या गणपतीची मूर्ती निवडावी गणपतीच्या मूर्तीसमोर मूषक असणे हे अनिवार्य आहे कारण गणपतीचे वाहन मूषक आहे तर मंडळी ज्यांना संतान सुखाची इच्छा आहे किंवा ज्यांना बाळ व्हावं असं वाटत असेल तर त्यांनी बालगणेशाची मूर्ती घरामध्ये स्थापन करावी गणपतीची मूर्ती काही कारणास्तव भंग पावल्यानंतर घाबरून जाऊ नका भंगलेल्या मूर्तीची विधिवत पूजा करा दही भाताचा नैवेद्य अर्पण करा व त्यांना विधिवत विसर्जन करा व दुसरी मूर्ती स्थापन करा भंगलेल्या मूर्तीची स्थापना करू नये किंवा पूजा करू नये भाद्रपद महिन्यातील पहिल्या चतुर्थीला गणपतीचा जन्मदिवस म्हणजे गणेश चतुर्थी साजरी केली जाते संपूर्ण देशात खूप उत्साहाने गणपती उत्सव साजरा केला जातो कोणाच्या घरी अकरा दिवस कोणाच्या घरी पाच दिवस तर कोणाच्या घरी दीड दिवसासाठी गणपती बाप्पा येत असतात त्यांची आपण स्थापना करतो गणपतीची मूर्ती ही असनस्थ असली पाहिजे आसनस्थ म्हणजे बसलेल्या गणपतीची मूर्ती घेणे शुभ मानले जाते अशा मूर्तीची पूजा केल्याने स्थायी आर्थिक लाभ होतो आणि कामातील अडथळेही दूर होतात यासाठी गणपतीची मूर्ती लोडाला टेकून बसलेली किंवा विश्राम अवस्थेत बसलेली मूर्ती आपण निवडली पाहिजे ज्या मूर्तीमध्ये जानवं घातलेलं नाही अशी मूर्ती अशी मूर्ती घरामध्ये स्थापन करण्यासाठी चुकूनही घेऊ नका गणपती बाप्पा हे जानव धारण करतात त्यांना ते यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती जानव घातलेलीच असावी ज्या मूर्तीमध्ये श्री गणेशाचे वाहन उंदीर नसेल अशा मूर्तीची पूजा करणे हे पाप समजले जाते यासाठी गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा गणपती बाप्पा उंदरावर विराजमान झाले आहेत अशी मूर्ती आपण निवडली पाहिजे धर्मशास्त्रात श्री गणेशाचे वर्णन धूम्र वर्ण असे केले आहे धूम्र वर्ण म्हणजे धूर आणि वर्ण म्हणजे मंझे रंग म्हणजेच गणेशाचा रंग हा धुरासारखा आहे यासाठी अशा गणेशाची मूर्ती आपण घरामध्ये स्थापन केली पाहिजे श्री गणेशाला भालचंद्र असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे अशा गणेशाच्या मूर्तीची पूजा आपण केली पाहिजे ज्यांच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे श्री गणेशाच्या अशाच स्वरूपाचे वर्णन शास्त्रात आढळून येते यासाठी गणपतीची मूर्ती शास्त्रात सांगितलेली आहे अशा प्रकारेच निवडली पाहिजे श्री गणेश स्थापना व पूजन करताना या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तर मंडळी आपण श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आपल्या डोक्यावर टोपी असली पाहिजे हा हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे आपल्याकडे कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा आहे ही प्राचीन काळापासून चालत आलेली प्रथा आहे श्री गणेशाची मूर्ती घेताना सुबक प्रसन्न आणि पिवळे पितांबर नेसलेली असावी अशी आपण मूर्ती घेतली पाहिजे मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही भंगलेल्या मूर्तीची पूजा केल्यामुळे आपल्यावर त्याचा अशुभ परिणाम पडू लागतो तर मंडळी आपण जेव्हा गणपती बाप्पा घेण्यासाठी घराबाहेर पडतो जेव्हा आपण एखादी मूर्ती निवडतो त्यावेळी मूर्तीला थोडेसे अखंड अक्षता व गुलाल अर्पण करून घरी आणावी कारण अक्षता हा अखंड असतो आणि त्याचा भंग पावत नाही यासाठी गणपती बाप्पा ज्यावेळी आपण घरी आणतो त्यावेळी त्यांना अखंड अक्षता व गुलाल अर्पण करूनच घरी आणावी गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणण्याची प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट नजर त्यावर पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तूवर सुद्धा पडत असतो त्यामुळे मूर्तीवर असा कोणताही अशुभ परिणाम लोकांची वाईट नजर पडू नये यासाठी आपण मूर्तीला झापूनच घरी आणावं गणेशाची स्थापना ईशान्य दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीचं मुख पश्चिमेकडे व पूजा करणाऱ्याचं मुख पूर्वेकडे असावं अशी स्थापना जर आपण करत असाल तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आनंदाने राहतात व आपणास शुभ आशीर्वाद प्रदान करतात यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती आणताना किंवा गणपती बाप्पांची मूर्ती घरामध्ये आणल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या असतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या अनंत अनंत शुभेच्छा